Hi, welcome to Bhagyashree's Kitchen. First of all, thank you viewers. Bhagyashree Ardarkar in the Kitchen ह्या माझ्या चॅनलला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. आजची खास रेसिपी आहे रेड वेल्वेट केक, इग्लेस रेड वेल्वेट केक. तर ह्या रेसिपीसाठी इथे मी 1/4 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे, 1 चमचा कोको पावडर, 1/2 चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर. आता हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स छान चाळून घ्यायचे आहेत. आता नंतरची स्टेप आहे, 1 कप दुधामध्ये 1 चमचा मी व्हिनेगर घातलेला आहे, ॲपल सायडर व्हिनेगर, आणि ते असं छान मिक्स केलेलं आहे. यानंतर 50 ml ऑइल घेतलेलं आहे, सनफ्लॉवर ऑइल. त्यानंतर तेवढंच कंडेन्स मिल्क. इथे हा माझ्या हातामध्ये 100 ml कप आहे, त्याचं निम्म प्रमाण घ्यायचं आहे. दोन्ही इन्ग्रेडियंट्स क्रीमी होईपर्यंत फेटायचे आहेत. कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे, त्यामुळे इथे मी 1/2 कप पिठी साखर ह्या रेसिपीसाठी वापरणार आहे. कंडेन्स मिल्क आधीच गोड असतं, त्यामुळे 1/2 कप साखर पुरेशी आहे. 7-8 थेंब व्हॅनिला एसेन्स. आता दोन्ही इन्ग्रेडियंट्स माझ्या समोर आहेत, ड्राय आणि वेट इन्ग्रेडियंट्स. दोन्ही इन्ग्रेडियंट्स आता छान मिक्स करायचे आहेत. आणि जे दूध आपण मगाशी बनवून घेतलं, बटर मिल्क व्हिनेगर घालून, त्याचं आता छान बटर मिल्क झालेलं आहे. आणि ते थोडं थोडं करून ह्या मिश्रणामध्ये ओतायचं आहे. मिश्रण छान तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी जेल कलर टाकणार आहे, 4-5 थेंब जेल कलर. लिक्विड कलरने एवढा कलर येत नाही, तो हलकासा पिंक दिसतो. जेल कलर वापरला तर तुमचा केक छान असा रेड दिसतो. बॅटर सगळं आता मी ग्रीस केलेल्या मोल्डमध्ये ओतलेलं आहे. आणि इथे ही कढई 10-15 मिनटं मी आधी प्री हीट केली होती, आणि त्यामध्ये आता मोल्ड मी ठेवलेला आहे बेकिंगसाठी. झाकण लावून ठेवा आणि 20-30 मिनटानंतर केक असा दिसत आहे. वरून दिसतंय अजून तो भाजलेला नाही आहे. बरोबर 40 मिनटानंतर मी केक चेक करणार आहे. साईडने तरी टूथपिक क्लिअर आलेली आहे, पण सेंटरला केक थोडा अजून कच्चा आहे, त्यामुळे आणखीन 10 मिनिटांसाठी मी केक बेक करणार आहे. 10 मिनिटानंतर तुम्हाला दिसेल केकला छान जाळी आलेली आहे आणि एकदम टूथपिक क्लिअर येते आहे, म्हणजे केक परफेक्टली बेक झालेला आहे. आता केक डेकोरेशनसाठी थंड झाल्यानंतर इथे मी घेतलेला आहे केकचे नेहमीप्रमाणे 3 लेयर्स कट केलेले आहेत. पहिल्या लेयरला इथे पाण्याने मी भिजवलेला आहे. रेड वेल्वेट केक इथे मी बनवते आहे, तोही एगलेस. आणि केकचा जो बेस आहे तो खूप छान स्पॉन्जी झालेला आहे, जसा मला हवा तसा केक बनलेला आहे. व्हिप क्रीम लावल्यानंतर इथे मी ह्या रेसिपीसाठी यूज करत आहे स्ट्रॉबेरी जॅम, जे थोडंसं मी गरम केलेलं आहे, त्यामुळे ते असं जरा पातळ झालेलं आहे. आणि हे चोको चिप्स, तुम्ही हवं तर स्ट्रॉबेरी यूज करू शकता. आता
आता दुसरा लेयर, दुसऱ्या लेयरलाही सेम त्याच स्टेप्स फॉलो करायचे आहेत. पहिल्यांदा पाण्याने केक सोक करायचा आहे. खूप पाणी मी यूज करत नाही स्पंज ओला करण्यासाठी. नंतर खाताना खूप केक विचित्र लागतो. त्यानंतर व्हिप क्रीम, परत स्ट्रॉबेरी जॅम, खूप सारे चोको चिप्स. आता टॉपचा लेअर ठेवलेला आहे आणि केकच्या साइड्स मी व्हिप क्रीमने कव्हर करते आहे. क्रम कोट केक केलेला आहे आणि यानंतर केक फ्रीज मध्ये जाईल 10 मिनिटांसाठी. परत आता सेकंड लेअर आयसिंग. केक छान आईस्ड करून झालेला आहे आणि स्मूथ आयसिंग त्याचा करायचा आहे. हा व्हीट केक आहे, खूप स्पॉन्जी झालेला आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की गव्हाचे केक असे स्पॉन्जी होत नाहीत, मैद्याचेच होतात. छान फिनिशिंग करून झाल्यानंतर इथे मोठा हा स्टार नोझल मी डेकोरेशनसाठी यूज करणार आहे आणि खूप छान त्याचे असे स्टार्स केकवरती दिसत आहेत. हे रेड स्प्रिंकलर्स, रेड वेल्वेट केक आहे त्यामुळे मी मल्टी कलर स्प्रिंकलर्स वापरणार नाही तर हे रेड स्प्रिंकलर्स यूज करेन जे खूप अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत आत्ताच. खूप सिंपल डेकोरेशन ह्या केकसाठी मी इथे करणार आहे आणि टॉपलाही असे हे रेड बॉल्स स्टार्सवर मी लावून घेते आहे आणि इथे सेंटरला रेड वेल्वेट केकचा जे क्रम्स राहिलेले आहेत ते इथे मी यूज करणार आहे. ते खूप छान केक डेकोरेट झालेला आहे. गव्हाचा केक आहे, अत्यंत हेल्दी आहे आणि खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. किशरीज किचनमध्ये रेड वेल्वेट केक एक्लेज बनून तयार आहे. माझ्या रेसिपी आवडत असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.